आणि आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला ही सुरुवात होते आहे. आजपासून राज्यभरातल्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यात आलेलं असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पानं सुद्धा जोडली जातात. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करून मोठ्या उत्साहात मुलांचं स्वागत होत आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना नव्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तर मुंबईच्या सायन परिसरातील साधना हायस्कूलमध्ये आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आणि या पहिल्या दिवसाचा आढावा त्यांनी घेतलाय मुलांच्या शाळेच्या. आजपासून उन्हाच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा एकदा सुरू होत आहेत आणि राज्यभरातील शाळांमध्ये प्रवेश उत्सव साजरा केला जातोय. सध्या मी सायनच्या साधना विद्यालयात आहे आणि साधना विद्यालयात आपण बघतोय अगदी सकाळपासून पहिली ते चौथी म्हणजे प्रायमरी शाळेतील जी विद्यार्थिनी आहेत ते इथे यायला सुरुवात झाली आहे. पालक सुद्धा आपण बघतोय आणि इथे अगदी उत्साहात प्रवेश उत्सव साजरा केला जातोय. इथे मुलांना ओवाळलं जातंय, त्यासोबतच गोड त्यांना लाडू भरवला जातोय आणि चित्रकलेची वही ड्रॉइंग बुक त्यांना दिली जाते आणि फूल देऊन त्यांचं स्वागत केलं जातंय. खूप छान बाईन वगैरे मैत्रिणी वगैरे मिळून खूप छान वाटतंय. उन्हाळ्या सुट्ट्यात मजा येत नव्हती का? येत होती. त्याच्यापेक्षा जास्त मजा येते का उन्हाळ्या सुट्ट्यात? जास्त मजा येते. आता मजा येते मित्र मैत्रिणी सोबत गप्पा मारायला. किती गप्पा मारणार? अभ्यास नाही अजिबात. खेळणार, गप्पा मारणार. काही जण रडतात त्यांना काय सांगते? रडू नका. त्यांना काय सांगितलं? रडू नका. शाळेत खूप मजा असते. शाळेत खूप मजा असते उन्हाळ्याच्या सुट्ट्यापेक्षा. त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. एक मजेचं वातावरण त्यांनी सांगितलं आणि ह्या आनंदाच्या वातावरणात आज पहिला दिवस साजरा केला जातो आणि खेळीमेळीच्या वातावरणात आजचा हा पहिला दिवस सर्व शाळांमध्ये प्रवेश उत्सव म्हणून साजरा केला जाईल. कॅमेरामन अजित कदम, समी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.